आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दारूची दुकानं उघडली तर आम्ही लॉकडाऊनचे जितके नियम आहे ते मोडून काढून आम्ही वेलकम टू सारी स्टुडिओ, सबस्क्राइब द चैनल एंड क्लिक द बेल आइकॉन. जो लॉकडाउन के बाद अब जो परमिशन दी जा रही है लोगों को, उसके लिए हम एक हेल्प डेस्क बनाए हैं और उस हेल्प डेस्क के जरिए लोगों की मदद की जाएगी अपने अपने शहरों और गांव के अंदर लोगों को पहुंचाने के लिए, और जो औरंगाबाद में रहने वाले लोग अलग अलग शहरों में फंसे हुए हैं उन लोगों को वापस लाने के लिए जो भी परमिशन लगेगी उसके लिए हम मदद किया जाएगा. ये जैसा ही मैंने फेसबुक लाइव करके मैं जब टीवी देखने के लिए गया तो उस टीवी देखने पूरे सभी चैनल्स के ऊपर फ्लैशेस चल रहे थे, और वो फ्लैशेस ये थे कि अब सरकार ने शराब की दुकानें खोलने की परमिशन दे दी है सभी जोन्स के लिए, चाहे वो ग्रीन हो, चाहे ऑरेंज हो या रेड जोन हो. रेड जोन यानी कि मतलब ये रेड जोन होता है कि जहाँ पर बहुत ज़्यादा केसेस बढ़ रहे हैं, वहाँ पर सिचुएशन बहुत अलार्मिंग है, और वो रेड जोन के अंदर औरंगाबाद भी आता है. आज ही औरंगाबाद में करीब 38 केसेस और बढ़े हैं, हम लोग 300 के करीब पहुँच चुके हैं, हर रोज़ केसेस बढ़ते जा रहे हैं. और ऐसे हालात के अंदर सरकार ने ये फैसला लिया है कि हम रेड जोन के अंदर भी शराब की दुकानें खोल सकते हैं, और सरकार ने कहा कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करते हुए आप शराब की दुकानें खोल सकते हैं. अचानक एक फोटो सामने आ गई सोशल मीडिया के ऊपर जहां पर एक शराब की दुकान के सामने बैरिकेड्स लगाए जा रहे हैं, वो दुकानदार पूरा एहतमाम कर रहा है कि हम शराब की दुकानों के अंदर जो ग्राहक आएंगे, बहुत सारे ग्राहक आएंगे, तो उनको हम सोशल डिस्टेंसिंग के हिसाब से शराब बेचेंगे. मैं आगे की बात मराठी में करना चाहता हूँ क्योंकि ये बहुत सारे हमारी जो माताएं बहनें हैं उन लोगों के लिए मैं मराठी में आपके साथ संवाद करना चाहता हूँ. आज एक सरकार ने एक निर्णय घेतलेला आहे कि आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व देशी दारूचे किंवा दारूचे दुकान किंवा वाईन शॉप्सला परवानगी देत आहे आणि सगळ्या झोन्समध्ये देत आहे, ते हिरवा झोन असू द्या किंवा ऑरेंज झोन असू द्या किंवा रेड झोन असू द्या. आणि रेड झोन म्हणजे ते झोन जिथे करोना व्हायरसचे खूप जास्त केसेस आहे आणि दररोज त्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि औरंगाबाद दुर्दैवाने रेड झोनमध्ये आलेला आहे, रेड झोनमध्ये आपण आहे, आणि दररोज आपल्या शहरामध्ये खूप सारे केसेस वाढत आहे. आजही आपण बघितलं तर 38 केसेस आज वाढ झालेली आहे आणि आपण कमीत कमी आता 300 केसेस आपले झालेले आहे किंवा त्याच्या जवळ आपण आलेले आहे. आणि अशा परिस्थितीत सरकार हे निर्णय घेतं की आपण दारूच्या दुकानाला परवानगी देऊ, आणि ते उघडण्यासाठी त्यांनी परवानगी ही दिली, सगळे नोटिफिकेशन्स इथे आलेले आहे. आणि मला एक सोशल मीडियावर एक फोटो मला मिळाली की एक देश दारूच्या दुकाना एक वाईन शॉपच्या समोर बॅरिकेडिंग करण्यात येत आहे की आपण दुकान सुरू कर जेव्हा करेल तर खूप सारे लोक येतील आणि सोशल डिस्टन्सिंगचं आपण पालन करून आपण ते दारूचे दुकान आपण त्याचा कारभार आपण सुरू करू. जेव्हा हे न्यूज मी बघितलं, मी पहिलेही याचा निर्णय घेतलेला होता, मी सरकारला प्रशासनाला हे ट्विटरवर सोशल मीडियावर आणि पत्र देऊनही सांगितलेलं होतं सरकारला की आम्ही आमच्या औरंगाबाद शहरामध्ये दारूचा कारोबार या परिस्थितीमध्ये उघडू देणार नाही, आणि त्याच मुद्द्यावर मी आजही आताही ठाम आहे. जेव्हा हे निर्णय आला मी तुरंत जिल्हाधिकारी साहेबांना फोन केलं, उदय चौधरी साहेबांना, आणि मी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी देत असेल तर मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो ते मी आम्ही होऊ देणार नाही. आम्ही म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये राहणाऱ्या जे सदृत नागरिक आहे ज्यांना कळतं की याची गंभीरता काय आहे करोना व्हायरसची, अनेक लोक आहे आणि विशेष कर माझी जे जिल्ह्यामध्ये राहणारी माझी आई बहीण आहे, गरीब परिवारातले लोक त्यांना सगळ्यात जास्त याच्यामुळे त्रास होणार आहे. गरीब परिवार म्हणजे कशा, जे माझ्याकडे बाई आहे तिचा नवरा दररोज तिला मारतो, तिच्या दोन मुली आहे तिला दारू पिऊन येतो आणि ते मारतो तिला, असे एक अनेक प्रकारचे असे केसेस आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की ते माणूस मेला का, नाही दारू मिळाली तर नाही मेला.
पण गव्हर्नमेंटला असं वाटतं की आपण दारू दुकाने उघडले तर आपल्याला रेव्हेन्यू मिळू शकतं. मग उघडा ना, सगळ्या दुकाने उघडा ना तुम्ही, कोणी तुम्हाला थांबतो? दारूच्या दुकानाच्या सोबत आपण बार्बर शॉप, कटिंगचे सलून्स जे आहे ते उघडा, किराणा दुकानं उघडा, सगळे काही दुकानं उघडा ना. हे विशेष प्रिव्हिलेज आपण हे फक्त दारूच्या दुकानासाठी कशामुळे देत आहे? मी कलेक्टर साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब असं झालं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दारूची दुकानं उघडली तर आम्ही लॉकडाऊनचे जितके नियम आहे ते मोडून काढून आम्ही ते दुकान बळजबरीने बंद करणार आहे. तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण करायची असेल, हे स्पष्ट इशारा मी प्रशासनाला देत आहे एक खासदार म्हणून, कारण या लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे, माझी आई बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मी स्पष्टपणे पोलिसांनाही सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये या परिस्थितीमध्ये दारूची दुकान उघडली मग आम्ही लॉकडाऊनचे सगळे नियम मोडून काढू, आम्ही रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर येऊन आमची आई बहिणीला मी आपल्याला इशारा देतो की तुम्हाला मला साथ द्यायची आहे या विषयावर, कारण तुम्ही साथ नाही दिले. हे मी जे सगळं काही करत आहे हे फक्त तुमच्यासाठी करत आहे आणि तुम्ही मला साथ नाही दिली या विषयावर तर काही होणार नाही. मग ते दारू दुकान उघडतील, आपल्याकडे खाण्याला काही असणार नसणार, आपल्याला दोन भाकरी मिळत नाही आणि तुमच्या घरातला माणूस ते बाहेर जाऊन दारू पिऊन घरी येणार, मग कशा प्रकारचे अत्याचार करणार तुमच्यावर, काय त्याची मागणी असणार की मला हे खायला द्या ते खायला द्या, घरात काही नाही नसणार. सरकारला याच्याशी काही देणं नाही, सरकारला हे जे सोशल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांची इच्छा फक्त हे आहे की आपण दारू दुकान सुरू केली तर आपला रेव्हेन्यू, आपल्याला पैसे कशाला आपल्याला मिळतील त्या टॅक्सेसच्या रूपाने त्या दारूच्या विक्रीच्या मुळे, हे खूप एक गंभीर परिस्थिती निर्माण होईल दारूचे दुकान उघडल्यावर. तर मला दुसऱ्या रेड झोनची काही देणं घेणं नाही. मुंबईमध्ये तुम्हाला उघडायचं असेल तर उघडा, पुण्याला उघडायचं असेल तर उघडा, पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही ते उघडू देणार नाही. तुम्हाला माझ्यावर केस करायचा आहे तर माझ्यासोबत माझी आई बहिणी समोरच्या हजारोंच्या संख्येने ते बाहेर रस्त्यावर येतील आणि तुम्हाला यायला लागेल. नाही तुम्ही आलं तर समजा की तुमची घरची परिस्थिती काय होणार आहे आणि मी आहे तुमच्या सोबत, मी असणार तुमच्या सोबत. तुमच्यावर केस झाला तर माझ्यावर केस होणार आणि माझ्यावर केस झाला तर काही चिंता करण्याची गरज नाही. हे समाजासाठी मी करत आहे आणि मला माहीत आहे अनेक लोक मला याचं समर्थन करत आहे आणि अनेक औरंगाबाद शहरामध्ये जितके राजनैतिक पुढारी आहे, मी पत्रकारांना विनंती करतो की तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला पाहिजे का की या शहरामध्ये, मग तुम्हाला कळेल कोण लोकांच्या सोबत आहे आणि कोण लोकांचा फक्त पैशासाठी कमावण्यासाठी इथे आलेले आहे. तर सगळ्यांचा तुम्ही निर्णय घ्या. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो खासदार या नात्याने की आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जोपर्यंत हा रेड झोनमध्ये आपण आहे तोपर्यंत आपण दारूचे दुकान, दारूचा कोणत्याही कारोबार या जिल्ह्यामध्ये आम्ही उघडू देणार नाही. आणि समजा तुम्ही हे सांगितलं की नाही आम्हाला आदेश राज्य सरकारकडून आलेला आहे आम्ही त्याचा पालन करावाच लागेल, मग तुम्ही तुमचा पालन करा, आम्ही आम्हाला जे करायचं आम्ही ते करणार. आणि मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहणारा सगळ्या जाती धर्मांचे लोक, सगळ्या लोक ज्यांना हे इशू कळेल की किती सिरियस त्याचा इम्प्लिकेशन्स होणार आहे, त्याचा परिणाम किती आमच्या गोरगरीब आई बहिणीवर होणार आहे, तुम्ही मला साथ देतील. हे एक राजनैतिक मुद्दा नाही आहे, मी एका राजनैतिक पार्टीचा खासदार नाही, या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, एक खासदार म्हणून आपल्याला विनंती करतो आहे की आपण या मुद्द्यावर मला साथ देतील.